प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे। तर अपघात झालेली विदर्भ ट्रॅव्हल्सची एसी स्लीपर कोच बस होती। एसी स्लीपर कोच बसच्या आतील आसन व्यवस्था नेमकी कशी असते, इमर्जन्सी दरवाजा नेमका कुठे असतो आणि जे प्रवासी बाहेर पडले ते कसे बाहेर निघाले, इतर प्रवाशांना बाहेर निघण्याची संधी का मिळाली नाही, हे सर्व जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी, आपण पाहूयात। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा जो अपघात झाला ती एसी स्लीपर बस होती। एसी स्लीपर बसमध्ये पाठीमागे जे प्रवासी होते त्यांना इमर्जन्सी दारातनं बाहेर निघता आलं, पण इतर प्रवाशांना निघता आलं नाही। त्याचं पहिलंही कारण म्हणजे हा जो मुख्य द्वार होता बसच्या बाहेर निघण्याचा, याच बाजूने ती बस पलटी झाली होती, त्यामुळे हा दार पूर्णपणे ब्लॉक झालेला होता, त्यामुळे इथनं तर प्रवाशांना निघण्याची शक्यता नव्हती। मात्र दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे प्रवासी पाठीमागच्या बाजूने जे इमर्जन्सी दार आहे त्या दारातनं जे बाहेर निघालं तिथनं आपण बघूया की ते दार कुठे असतात। त्याआधी एसी स्लीपर जे बसेस असतात त्याचं स्ट्रक्चर कसं असतं की अशा प्रकारे प्रवाशांना वर इथे स्लीपिंग म्हणजे झोपायची व्यवस्था असते आणि खाली पण झोपायची व्यवस्था असते आणि साधारण इतके 1.5 फुटाची ही मध्ये जागा असते। जेव्हा अपघात झाला तेव्हा एकाएक प्रवाशांना काही कळलं नसेल, त्यामुळे प्रवाशांना सुचलंच नाही की नेमकं बाहेर कुठनं निघायचं। मात्र पाठीमागच्या बाजूने जे या सीटवर जे प्रवासी बसले होते त्यांना या इमर्जन्सी डोअरचा फायदा झाला, या इमर्जन्सी दाराचा फायदा झाला, त्यामुळे हे दार कशा प्रकारे उघडते आपण बघूया। इथनं पहिले तर चालक आहे त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊन घेऊया, पहिले दार बघा कशा प्रकारे उघडते। त्या हे लॉक होतं पण त्या प्रवाशांनी हा काच फोडला, हा काच फोडून ते प्रवासी बाहेर निघाले आणि बाजूला पण एक इथे एक इमर्जन्सी दार आपल्याला पाहायला मिळते, यामधनं देखील काही प्रवासी बाहेर निघाले। त्यामुळे जे साधारण जे 6 प्रवासी बाहेर निघाल्याचं सांगितलं जातं ते या 2 दारामधनं बाहेर निघाले आणि इतर जे प्रवासी त्यांना संधी मिळाली नाही। जे माहिती मिळाली की जे प्रवासी बाहेर निघाले त्यांना कशी संधी मिळाली असेल, ते अजूनपर्यंत सर्व लोक आले नाही ना, त्याच्यामुळे माहिती मिळाली नाही। पाठीमागचं इमर्जन्सी द्वार इथं असल्यामुळे त्यांना बाहेर निघता आलं, इकडनं पण आहे ना सर, हा दोन ठिकाणी वर्ण कोणाला बाहेर निघता आलं नाही, शक्यच नाही वर्ण बाहेर निघणं। वर व्हेंटिलेशन असतं सर, इथे समोर व्हेंटिलेशन असतं समोर, पुश केलं की ते पूर्ण उघडत। बरं उघडून दाखव कशा प्रकारे उघडतो, याला हा लॉक आहे, हा लॉक जर काढला तर हा पूर्ण उघडतो। अच्छा, त्यामुळे काही प्रवासी आम्हाला सांगत होते की त्यांना वरनं निघता आलं तर ते इथनं निघू शकले असेल कदाचित, आणि काही प्रवासी पाठीमागचा आणि बाजूचा काच फोडून बाहेर निघाले असेल। तर आपण बघू शकतो की अशा प्रकारचं एक एसी स्लीपर बसचं स्ट्रक्चर असतं, दोन्ही बाजूने अशा प्रकारे प्रवाशांना झोपण्याची व्यवस्था असते, कारण की बहुतांश या बसेस रात्रीला फिरतात, त्यामुळे रात्रीच्या प्रवासासाठी एक आरामदेह म्हणून एसी स्लीपर कोचेस बसेसकडे बघितलं जातं। मात्र जो दुर्दैवी विदर्भ ट्रॅव्हलच्या बसला अपघात झाला त्या अपघातामध्ये मुख्य द्वार हे ब्लॉक झालं होतं, त्यामुळे इमर्जन्सी दारातनं काही म्हणजे सुदैवी प्रवासी बाहेर पडले, मात्र ज्यांचं दुर्दैव होतं त्यांना बाहेर पडता आलं नाही, त्यामुळे निश्चित एक मोठा अपघात झाला आणि साधारण 25 प्रवाशांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला। या संपूर्ण घटनेची आता चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहे आणि यामध्ये कोणाचा दोष होता आणि नेमका हा अपघात झालताना आपत्कालीन स्थितीमध्ये प्रवाशांना का बाहेर काढता आलं नाही, का निघता आलं नाही, याची देखील चौकशी केली जाणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।